नमस्कार, मराठी किचन विथ सवितामध्ये तुमचे स्वागत आहे। तर आज आपण अतिशय पौष्टिक, प्रोटीनने भरपूर असा झटपट तयार होणारा हिरव्या मुगाचा डोसा, तसेच त्याचबरोबर डोश्यासोबत खाण्यासाठी चटणीसुद्धा बनवणार आहोत। नेहमीच्या डोश्यासारखे याला पीठ आंबवण्याची गरज नाही। अतिशय पौष्टिक व पचायला हलके असे हे डोसे तयार होतात। लहानांपासून मोठ्यांपर्यंत डोसे सर्वांनाच आवडतात, पण बऱ्याच वेळेला लहान मुले मुगाची भाजी आवडीने खात नाहीत। म्हणून तुम्ही या पद्धतीने जर मुलांना पौष्टिक असा डोसा बनवून दिला तर ते आवडीने खातील। चला तर वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। डोसा बनवण्यासाठी इथे मी 1 कप हिरवे मूग घेतले आहेत। हे मूग मी 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुऊन 5 ते 6 तास भिजवून घेतले आहेत। आता आपण डोश्याचे बॅटर बनवूया। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात 1 कप मूग घेत आहे। घरातील कोणत्याही वाटीने कपने हे मूग मोजून घ्या, म्हणजे इतर साहित्यही त्याच वाटीने मोजता येईल। त्याचबरोबर सारख्याच वाटीने मी 1/2 वाटी रवा घेतला आहे। रवा घेताना तो जाड किंवा बारीक कोणत्याही क्वालिटीचा तुम्ही घेऊ शकताय। आता त्याच वाटीने 1/2 कप मी तांदळाचे पीठ घेत आहे। त्याचबरोबर यात मी 1/2 वाटी दही घालत आहे। दही घेताना फार आंबट घेऊ नये। दही घातल्यामुळे डोश्याचे पीठ पटकन फर्मेंट होते व डोसे छान जाळीदार होतात। आता हे सर्व साहित्य सुरुवातीला पाणी न घालता मिक्सरमधून फिरवून घ्यायचे आहे। असे पाणी न घालता वाटून घेतल्यामुळे सर्व साहित्य छान बारीक वाटले जाते। हे बघा, अशा प्रकारे मी पाणी न घालता हे वाटून घेतले आहे। आता यामध्ये सुरुवातीला 1/2 वाटी पाणी घालून ते फिरवून घेऊया व गरज वाटल्यास 1/2 वाटी पाणी नंतर घालूया। आता हे पुन्हा एकदा फिरवून घेऊया। छान बारीक व स्मूथ बॅटर तयार करायचे आहे। हे बघा, असे छान बॅटर तयार झाले आहे। आता हे एका बाउलमध्ये काढून घेऊया। जर तुम्हाला बॅटर घट्ट वाटत असेल तर यात आणखीन थोडे पाणी घालून घ्या। पिठात रवा असल्यामुळे ते पाणी शोषून घेते, त्यामुळे बॅटर पातळ ठेवायचे। आता यावर झाकण ठेवून 5 मिनिटे हे भिजत ठेवायचे आहे, म्हणजे बॅटर छान फुलून येते व रवा छान भिजतो। पीठ भिजत आहे तोपर्यंत आपण डोश्यासोबत खाण्यासाठी लागणारी चटणी बनवूया। त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यात मी 1/2 वाटी ओल्या नारळाचे काप, 1/2 वाटी भाजलेली डाळ, तुम्ही डाळीऐवजी भाजलेले शेंगदाणेही घालू शकताय, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 1/2 चमचा जिरे, 2 लसूण पाकळ्या, थोडीशी चिंच, चवीनुसार मीठ व 1/2 चमचा साखर घातली आहे। आता थोडेसे पाणी घालून हे छान बारीक वाटून घ्यायचे आहे। चटणी चांगली बारीक वाटायची, म्हणजे सर्व जिन्नसांची चव चटणीला येते। हे बघा, अशा प्रकारे ही चटणी मी बारीक करून घेतली आहे। आता ही चटणी एका बाउलमध्ये काढून घेऊया। तुम्हाला हवी असल्यास फोडणी न देताही खाऊ शकताय। आता या चटणीला फोडणी देऊया। त्यासाठी एका तडका पॅनमध्ये 1 चमचा तेल घेत आहे। तेल चांगले गरम झाले की यात 1/2 चमचा मोहरी, 1/2 चमचा उडीद डाळ, 1/2 चमचा हिंग, 5 ते 6 कढीपत्त्याची पाने व 2 सुक्या मिरच्या घालत आहे। सर्व साहित्य चांगले परतले की गॅस बंद करूया। आता हा तडका आपण चटणीवर घालूया। अशी फोडणी दिल्यामुळे चटणीला खूप छान चव येते, छान खमंग अशी लागते। डोश्यासोबत खाण्यासाठी चटणी तयार झाली आहे। पीठ भिजवून 5 मिनिटे झाली आहेत। बॅटर छान भिजले आहे। दही घातल्यामुळे पीठ छान फर्मेंट होते। आता यामध्ये चवीनुसार मीठ आणि चिमूटभर सोडा घालूया। सोडा नाही घातला तरी काही हरकत नाही, पण थोडा सोडा घातल्यामुळे डोसे छान जाळीदार होतात। आता हे पीठ एकाच डायरेक्शनमध्ये चांगले फेटून घ्यायचे आहे, म्हणजे यात हवा भरते व पीठ छान फुलते व डोसा छान जाळीदार बनतो। या प्रकारे डोश्याचे बॅटर तयार झाले आहे। तुम्ही बघू शकताय डोश्याचे बॅटर जास्त घट्ट सुद्धा नाही व जास्त पातळ सुद्धा नाही। या पद्धतीचे बॅटर ठेवायचे आहे। आता डोसे बनवण्यासाठी लागणारे बॅटर तयार झाले आहे। आता या पिठापासून डोसे बनवून घेऊया। त्यासाठी सुरुवातीला डोसा तवा गरम करून घ्यायचा आहे। तवा चांगला गरम झाला की गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे। आता यावर थोडेसे पाणी शिंपडायचे व ते कॉटनच्या कापडाने किंवा टिश्यू पेपरने पुसून घ्यायचे। अशा प्रकारे तव्याचे टेम्परेचर कमी होते आणि लगेचच यावर पळीने बॅटर घालायचे आहे। इथे मी 2 पळी बॅटर घातले आहे। आता हलक्या हाताने डोसा असा पसरवून घ्यायचा आहे।
डोसा तुमच्या आवडीनुसार पातळ किंवा जाड पाहिजे त्यानुसार घाला। तुम्ही बघू शकताय डोसा घातल्यावर लगेचच छान चाळीदार होत आहे। यात मी अजिबात तेलाचा वापर केलेला नाही। सुरुवातीला मीडियम फ्लेमवरती 2 ते 3 मिनिटे डोसा तसाच ठेवायचा आहे, अजिबात हलवायचा नाही, म्हणजे छान कुरकुरीत होतो। जसा डोसा चांगला शिजेल तसतसा डोशाचा रंग बदलतो, छान क्रिस्पी होतो। हे बघा 2 ते 3 मिनिटे झाली आहेत। आता डोसा असा कडेपासून सोडून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकताय असा हा डोसा तयार झाला आहे। डोसा सहजच हाताने हलत आहे, अगदी छान कुरकुरीत डोसा तयार झाला आहे। नेहमीचा जसा डाळ तांदळाचा डोसा तयार होतो तसा हा हिरव्या मुगाचा डोसा तयार झाला आहे। छान पौष्टिक व प्रोटीनने भरपूर असा मुगाचा डोसा तुम्ही मुलांना डब्याला देऊ शकताय। तुम्ही जर रात्री मूग भिजत घातले तर सकाळच्या घाई गडबडीत अगदी 15 ते 20 मिनिटात हे मुगाचे डोसे बनवून तयार होतात। तुम्ही बघू शकताय डोसे किती छान कुरकुरीत असे झाले आहेत। डोसा बरोबर तुम्ही बटाट्याची भाजी किंवा खोबऱ्याची चटणी सुद्धा बनवू शकताय, खूप छान लागते। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका। चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसल्यास सबस्क्राईब करा व सोबतचे बेल आयकनही प्रेस करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।